नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स. सुरुवात करूयात बिग बॉस मराठीपासून. बिग बॉस मराठीच्या घरात आलाय नवा ट्विस्ट, आणि हा मोठा ट्विस्ट बघायला मिळाला या विकेंडला. किरण माने यांचं एलिमिनेशन झाल्याचं दाखवण्यात आलं, आणि त्यानंतर जे घडलं त्याविषयीचा हा रिपोर्ट बघूयात. बिग बॉस मराठीच्या घरात सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतीच बिग बॉसने घोषणा करत या आठवड्यात दोन जण घराबाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं होतं, आणि त्यानुसार पहिल्याच विकेंडला चावडीवर यशश्री मसूरकर बिग बॉसच्या घराबाहेर पडली. त्यानंतर दुसरा स्पर्धक कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यातच रविवारच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी एक वेगळं सरप्राईज दिलं. महेश मांजरेकर थेट बिग बॉस मराठीच्या घरात गेले आणि तिथे त्यांनी एलिमिनेशन कार्य पार पाडलं. यात एक टास्क खेळण्यात आला, ज्याच्या सोबत महेश मांजरेकर बोलत असताना घराचं दार उघडेल तो स्पर्धक बाद होणार होता. त्यानुसार किरण मानेसाठी बिग बॉसचा दरवाजा उघडला आणि अनपेक्षित एलिमिनेशन पार पडलं. पण यातच खरा मोठा ट्विस्ट होता. किरण माने दरवाजातून बाहेर तर गेले, मात्र या खेळातून बाद झाले नाही. तर किरण मानेला एका सिक्रेट रूम मध्ये आता ठेवण्यात आलंय. याच रूम मधून तो इतर स्पर्धकांवर नजर ठेवताना दिसणार आहे. या नव्या ट्विस्टने या कार्यक्रमात एक वेगळीच मजा आणली आहे. तेव्हा किरण माने या सिक्रेट रूम मधून काय काय करताना दिसतील हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई. मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरात विविध चर्चा होत असतात, एकमेकांबद्दल बोललं जातं. यावेळी समृद्धी चक्क अपूर्वाबद्दल बोलताना दिसली. अपूर्वाबद्दल बोलताना ती तेजस्विनी आणि अमृता धोंगडे सोबत चर्चा करत होती. बघूयात त्याची झलक. आपला मराठी बिग बॉस. मी पण फक्त एवढंच की लाऊड नाहीये की ए नाही हे अनफेअर आहे. ती करत नाही आता अक्षयमुळे ती लाऊड वागते. अदरवाइज मला ना तुझ्यावर वन ऑन वन कधी बसली तुझ्यावर वन ऑन आपल्यावर वन कधीच नाही बसली. मी ट्राय केलं पण माहिती ती मला बोलली ना समृद्धीने ट्राय केलं, पण माहिती जेव्हा ते सीन झाला होता ना जेव्हा लास्ट नॉमिनेशनच्या वेळेस, तिला तेच म्हणलं तू टेन्शन नको घेऊ, आपण फ्रेंडशिप वाढूयात ना, लेट्स हॅव अ कप ऑफ टी टुनाइट. मी स्वतःहून बोललेली नाही करणार ती, पण समोर नाही आहेत. मी काय मी मूर्ख नाही कोणाच्या मागे पडायला. तिला कम्फर्ट झोन तिला तर तिकडे मिळाला. प्रॉपर कम्फर्ट नाही, आता तर वाढणार आहे. आता मला बघायचं कशी की इंडिव्हिज्युअल गेम. मुद्दाम ह्याच्या समोर पण मुद्दाम आवाज वाढवणार. अक्षय केळकर आणि अमृता देशमुख यांच्यात चांगली मैत्री बघायला मिळते. दोघं विविध विषयांवर चर्चा करत असतात. अशीच एक चर्चा झाली आहे, आणि ही चर्चा होती समृद्धी बद्दलची, आणि त्याची झलक बघूया. सॅमला किरण माने टॉप 5 मध्ये दिसत होता, मग का नाही खेळली ती तिकडनं? एकदा पण नाही खेळली. ही कुठली निर्णय क्षमता आहे आणि हे कुठलं शक्ती प्रदर्शन आहे? मी जर किरण मानेकडनं एक पॉईंट काढला असता ना, मी तिसरी फेरी रद्द केली असती. एक जणी कॅप्टन होऊ दिला नसता, आणि माझं ठरलं होतं हे. मी तिसरी फेरी कबूल केली होती त्यांना. मी आणि विक्या खेळणार होतो. विक्याला सांगितलं असतं तू टेडी बेअर बनव, माने डिस्ट्रॉय करायचं आहे, आणि मला कन्फर्म आहे की ते ऐकले असते. ते काही गेले नसते का, नको डिस्ट्रॉय करायला वगैरे काही बोलले नसते. सरळ चार टेडी त्यांच्याकडे जास्त धाव दिली असते. मी उचलतानाच माने आपले कमी आहेत, आपले नाही होणार, खतम. पुढचं पाऊल या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी जी आहे ती लोकप्रिय ठरली होती, आणि आता बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक करत ती आता दिसणार आहे. ठरलं तर मग या मालिकेत. या मालिकेच्या निमित्तानं आपण जुई सोबत गप्पा मारल्यात. बघा ही बातचीत. आणि मला गरजेचा होता तो ब्रेक, कारण जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन कंटिन्यू 10-11 वर्ष करत राहता तेव्हा तुम्हाला कळत नसतं की तुम्ही किती दमताय रोज. तो काळ निश्चित खूप टफ होता, कारण झालं असं की मी कामच करत होते. हे सगळं चालू असताना मी काम सुरूच होतं. लॉकडाऊन सुरू झाल्यावर मला ॲक्च्युली आराम मिळाला. मी लाईफस्टाईल चेंजेस केले, मी खूप स्वतःवरती काम केलं, वर्कआउट म्हणा किंवा म्हणजे मी एकूण लाईफकडे बघण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला खूप चेंज केलं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. ठरलं तर मग या मालिकेचं प्रोमो तुम्ही बघितले असतीलच, आणि त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही अभिनेत्री कोण आहे
ती माझ्या सोबत आहे. जुई गडकरी बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा दिसते आणि तिला पुन्हा तुम्ही बघू शकणार आहात तिचा अभिनय या मालिकेतून. जुई, खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मराठीवर. कशी आहेस तू? मी खूप छान आहे, तू कशी आहेस? खूप छान वाटतंय, मी बरी आहे. आणि तुला सेटवर पुन्हा बघून छान वाटते, कारण पुन्हा एकदा ते शेड्यूल सुरू झालं आहे, पुन्हा सेट विजिट आणि या सगळ्या गोष्टी. पण अनेक जण म्हणतात कम बॅक, अर्थात तो तेवढा कालावधी होता. मला वाटतं वर्तूळच्या सेटवर आपण शेवटचं इंटरव्ह्यू केला होता त्या सेटवर, आणि त्याच्यानंतर या मालिकेचं निमित्त. तुझी काय फिलिंग आहेत, काय वाटते तुला ते बॅक टू सेट? मला तर म्हणजे काय म्हणतो आपण की हॅबिटॅट आपण म्हणू शकतो, त्यात मी पुन्हा परत आलेली आहे. आणि आपण क्रेव करत असतो एखाद्या गोष्टीसाठी की आता हां आराम करून झाला, आता आपल्याला काहीतरी छान करायचं आहे. आणि तशा टाईप्सची मी म्हणजे क्रेविंग खूप होत होतं मला की आता लवकर सेटवर जायचं आहे. सो आले आणि आता मी इथे शांततेत आहे, म्हणजे तसं सांगायचं तर, कारण दिस इज द प्लेस जिथे मी शांततेत सुखात असू शकते. आणि तीच वाहिनी ज्या वाहिनीच्या मालिकेतून तुला इतकी लोकप्रियता मिळाली, ते कॅरेक्टर असेल, ती मालिका असेल, आणि पुन्हा बॅक टू त्या वाहिनीवर, स्टार प्रवाह वाहिनीवर, ते ती फिलिंग काय? हे तर खूपच वेगळं, म्हणजे मी नेहमी म्हणजे हा एकच शब्द येऊ शकतो की माहेर घरी आपण पुन्हा येतो ना, तसा फील आहे. तीच सगळी टीम आहे, प्रोमो डिरेक्टर्स पण तेच होते, प्रोडक्शनची टीम तीच होती, त्यामुळे मला पुढचं पाऊलला जे काही मी शूट केलेलं ना त्या प्रोमोचे दिवस परत आठवले की तीच सगळी लोकं आहेत, तीच टीम आहे. आणि एक आपल्याला काय म्हणू शकतो आपण की एक सिक्युअर फील येतो ना असा मनात, तसा फील आहे आत्ता. आणि मालिकेच्या प्रोमोमध्ये आम्ही बघतोय ना की तुझं जे कॅरेक्टर आहे ते म्हणतंय की आता रडायचं नाही, लढायचं. त्यामुळे आम्हाला जास्त रडताना दिसणार नाहीयेस ना तू, तर लढताना दिसशील? तुम्हाला तिसरा प्रोमो आल्यावर कळेल मी रडणार आहे की लढणार आहे ते. सांग ना त्याबद्दल. मी आत्ता सांगू शकत नाही कारण तिसरा प्रोमो अजून ऑन एअर आलेला नाही आहे, पण तो आता येत्या 4-5 दिवसात येईल, त्यामुळे तुम्हाला कळेल की एक मेजर ट्विस्ट आहे पुढे, तो तिसऱ्या प्रोमोमधनं आउट होणार आहे. म्हणजे पहिले दोन प्रोमोजमध्ये तुम्हाला सायली कळली, तिचं घर कसं आहे, ती आश्रमात राहतीये, हे सगळं कळलं, तिच्या मधुभावांना पोलीस घेऊन गेले हे कळलं. पण आता तिसऱ्या प्रोमोमध्ये ती त्यांना बाहेर काढण्यासाठी काय करते हे तुम्हाला त्यात कळणार आहे. आणि त्यावर आधारित अख्खी पुढची मालिका आहे. आणि त्याबरोबरच एक खूप मोठा काय म्हणतो आपण वेगळा एक ट्विस्ट आहे शोमध्ये, जो तुम्हाला 5 डिसेंबरला शो बघून कळेल. मला वाटतं या मालिकेचा विषय कळल्यानंतर तुला सगळ्यात जास्त आनंद झाला असेल, कारण जुई गडकरी म्हणून मला माहिती आहे की आश्रम आणि या सगळ्या गोष्टी आणि याबद्दलची तुझी जाणीव आणि या सगळ्या गोष्टी, तर ते तुला जेव्हा विषय कळाला की या स्टोरी लाईनवर ही मालिका पुढे जाणार आहे, तर तुला खरं सांगू, मला पहिला जेव्हा फोन आला ना तेव्हा त्यांनी फक्त एवढं विचारलं की डेली सोप करायला आवडेल का, स्टार प्रवाह जी आहे लीड आहे करशील का, मी हो म्हणून टाकलं, मी काहीच विचारलं नाही. मला तेव्हा माहीत नव्हतं की काय स्टोरी असणार आहे, कसं काय असणार आहे, प्रोडक्शन काय आहे, काहीच माहीत नव्हतं मला. आणि जेव्हा मला पहिली लुक टेस्ट झाली तेव्हा मला स्टोरी कळली, आणि ती अशी झाली की अरे हे तर सगळं मी करते. सो मी जास्त रिलेट करू शकले सीन्स करताना. आश्रम म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे की माझं आश्रमाशी किंवा असा एक लगाव आहे, आणि ते नंतर मला कळलं, त्यामुळे मी आधी हो म्हणून टाकलं होतं आणि नंतर मला सगळ्या गोष्टी कळल्यात. मग एक माणूस म्हणून तू त्या पात्राशी किती कनेक्ट होतेस ही भूमिका करत असताना? मी खूप कनेक्ट होतीये, म्हणजे आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की हे कॅरेक्टर नाही खूप वेगळं आहे वगैरे असं, बट माझ्यासाठी हे जास्त कनेक्ट होणार आहे, कारण हिच्या आवडीनिवडी ह्या माझ्या आवडीनिवडी आहेत. आश्रमाशी किंवा त्यातल्या लहान मुलांशी, आजी आजोबांशी ती खूप कनेक्टेड आहे, ती तिथलीच आहे. आणि तशी मी सुद्धा पर्सनली ह्या सगळ्या ग्रुपमध्ये खूप वावरत असते, आणि आश्रमांमध्ये वेगवेगळ्या जाणं माझं नेहमी असतं. आणि त्याचबरोबर सायली फायटर आहे, मी सुद्धा फायटर आहे, मला पण कुठल्या गोष्टीवरून रडत बसायला आवडत नाही, मी नर्वस होत नाही, नेगेटिव्हिटीमध्ये जात नाही, तशीच सायली पण आहे. म्हणजे परिस्थिती कितीही कठीण आली तरी सुद्धा ती त्यातनं मार्ग काढते, आणि मी सुद्धा तशीच आहे, त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात मी कनेक्ट करते.